भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुद्धा भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यातून उद्धव यांच्यावर निशाणा साधला. उद्धव यांचं सरकार असताना महाराष्ट्रात भ्रष्टाचार व्हायचा, महाविकास आघाडीचे गृहमंत्री वर्षभर कारागृहात होते असा आरोप त्यांनी केला. कार्यकर्ता मेळाव्यातून जे पी नड्डांनी हे टीकास्त्र डागलं तर जे पी नड्डा यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत संजय राऊतांनी नड्डांवर पलटवार केला. आप बताइए लालू चारा घोटाला और लैंड स्कैम जॉब फॉर लैंड में फंसा है कि नहीं फंसा है. आप बताइए ममता के सारे सरकार के मंत्री के घरों से करोड़ों करोड़ रुपए निकले कि नहीं निकले. आप बताइए केसीआर केटीआर के यहां भ्रष्टाचार हुआ है कि नहीं हुआ है. आप बताइए महाराष्ट्र में भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ. आप बताइए उद्धव के राज में भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ. इनका गृह मंत्री साल भर जेल में रहा कि नहीं रहा. इलेक्ट्रॉल बॉन्ड 7,000 कोटीचा घोटाळा ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे. नड्डा त्याच्यावर बोललेत नाही. पीएम केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकलेत लाखो कोटी रुपये. नड्डा त्या श्रीमंतीवर बोलतायत नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून आम्हाला ज्ञान देऊ नका. हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे.